फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. ताक ठीक करतो हीच आज्ञा आहे ना आईची. स्वारींनी असं काही करू नये. का? कारण आपल्या हातात रथाची चाक ठीक दिसत नाही. मग माझ्या हातात लगाम शोभून दिसेल असंच म्हणायचं ना तुला? नाही नाही, मी लगाम सुद्धा हातात घेणार. मी जाणतो सारथ्याच्या हातात लगामच शोभून दिसतो. मी सुद्धा एक सूतपुत्र आहे आणि माझ्या सुद्धा हातात लगामच शोभून दिसते. मला असं वाटतंय की हस्तिनापुराला भाऊबंदकीचं ग्रहण लागत आहे विदुरा. पितामा, याला कारणीभूत दुर्योधनच आहे. फक्त दुर्योधन आणि गंधार नरेश शकुनी, त्याचं काय? दुर्योधनाच्या या महत्वाकांक्षेला गंधार नरेश शकुनीच खतपाणी घालतोय. विदुरा, महत्वाकांक्षेला पोषक वातावरण असेल तरच ती फोफावते, अन्यथा नाही. दिवा तोपर्यंतच जळत राहतो जोपर्यंत त्यात तेल असतं. आणि गंधार नरेश शकुनी दुर्योधनाच्या महत्वाकांक्षेला पोषक वातावरण निर्माण करतायत. त्याची महत्वाकांक्षेची ज्योत आपल्या कुटील स्वभावाचं तेल घालून सतत जळती ठेवतंय. हस्तिनापुराप्रती त्यांचं काहीही उत्तरदायित्व नाहीये, त्यामुळे त्यांना हस्तिनापुराची काही चिंताच नाहीये. पण आपल्याला आहे. आपली बांधिलकी हस्तिनापुराशी आहे. आपलं भवितव्य हे हस्तिनापुराच्या भवितव्याशी निगडित आहे विदुरा. दुर्योधन असला काही विचार करीत असेल असं मला वाटत नाही पितामा. महत्वाकांक्षी आपली महत्वाकांक्षा कशी पूर्ण होईल यावर सारं लक्ष केंद्रित करून असतो, तेव्हा तो स्वार्थी असतो. आणि स्वार्थी व्यक्ती कधी दुसऱ्याच्या हिताचा विचार करत नाही विदुरा. युधिष्ठिरावर छत्र चामर ढाळण्यासाठी आपला जन्म झालेला नाही असं दुर्योधनाचं स्पष्ट मत आहे पितामा. माझ्या गुप्तचारांनीच मला ही बातमी सांगितली आहे पितामा. नाही विदुरा, युधिष्ठिरालाच यौव राज्याभिषेक होणार आहे. कुरूंचा राजा युधिष्ठिरच असणार आहे. आणि यातच हस्तिनापुराचं हित आहे विदुरा. आणि दुर्योधनाचं हित पितामा? दुर्योधनाचं हित आणि हस्तिनापूरचं हित या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं तुमचं सुद्धा म्हणणं आहे पितामह? विदुरा,
आजकाल भविष्यामध्ये डोकावण्यास माझं मन कचरत, भविष्याची पानं उलगडण्यास माझेच हात मला नकार देतात। विद्रा, मी कर्तव्य कठोर आहे, कर्तव्य परायण आहे, स्वार्थ माझ्या मनाला कधीही शिवलेला नाहीये विदुर। आणि तरीही जेव्हा या हस्तिनापुराच्या या प्रासादात या कुरुवंशामध्ये स्वार्थाचं रोपट वृक्ष होताना पाहतो ना, तेव्हा माझ्या मनाचा थरका पडतो। विदुरा, मी गंगा मातेच्या प्रवाहात माझ्या बाणाने बांध घालून प्रतिबंध केला होता, पण आज मला वाटते की माझी ती तपश्चर्या तोकडी पडते की काय। स्वार्थाच्या या विषवलीला निपटून काढण्याची माझी क्षमता आता राहिलेली नाहीये विदुरा। विदुरा, मी एक प्रतिज्ञा केली होती की माझं नातं केवळ हस्तिनापुराच्या सिंहासनाशीच असेल। हस्तिनापुराच्या सिंहासनाचा मी केवळ एक सेवक म्हणूनच राहीन, आणि आजही मी केवळ सेवक म्हणूनच आहे। आणि म्हणूनच काळजी वाटते विदुरा की हस्तिनापुराच्या या सिंहासनावर कोण विराजमान होणार आहे। हा भीष्म उद्या कोणाची सेवा करणार आहे? उद्या कोणी अधर्मी सिंहासनाधिष्ठित झाला तर या भीष्माला त्याच्या आज्ञेचं पालन करावं लागणार आहे। तुम्हाला माझ्याशी मनाविरुद्ध लग्न करावं लागेल, आणि आता माझ्यामुळेच तुम्हाला मनाविरुद्ध इथे सोपुरात राहावं लागणार। हे वेडाबाई, तुला कोणी सांगितलं की माझ्या मनाविरुद्ध मी तुझ्याशी लग्न केले? तू उगत स्वतःला अपराधी मानू नको। हे बघ, मी सोमपुरात राहावं ही आईची इच्छा आहे, आणि म्हणूनच मला ती हस्तिनापूरला जाऊ देत नाही। पुढे काय? सोमपूरच्या राजा सोमनाथांना त्यांच्या अश्वदलासाठी कुशल सारथ्यांची आवश्यकता आहे असं मला कळलंय, आणि मी त्यांना लवकरच भेटायला जाणार आहे। मला विश्वास आहे की तिथे माझी निवड नक्की होईल। कुणाला हका मारत होतीस कुंती? कौंतेयाला मालिनी? कौंतेयाला? ज्येष्ठ पांडवाला? युधिष्ठिरला? नाही, युधिष्ठिरच्या ज्येष्ठ भ्रात्याला? कुंती, तो इथे आला होता मालिनी, इथे महालात आला होता। कसं शक्य आहे कुंती? हस्तिनापूरची सुरक्षा व्यवस्था भेदून तो तुझ्या महालात कसा येईल? माझ्यावर विश्वास ठेव मालिनी, तो आला होता, त्याने मला हाक सुद्धा मारली। म्हणाला, मी आपला ज्येष्ठ पुत्र ज्येष्ठ पांडव आलो आहे। तुझा विश्वास बसत नाही ना कुंती? अळू ओढू नकोस, शेजारच्या कक्षामध्ये पांडव झोपले आहेत, त्यांना जर जाग आली आणि ते इकडे आले तर तू त्यांना काय उत्तर देणार आहेस? तो खरंच आला होता मालिक। कोणती, तुला भास झाला असेल, स्वप्न पडलं असेल तुला, स्वप्नात सुद्धा माझी आणि त्याची भेट झाली नाही का? कुंती, आवर स्वतःला, माझा एक आपल्या भावनांवर संयम ठेव,
नाहीतर तुझे आणि ज्येष्ठ पांडव कोणत्याचे रहस्य महालातील चुगोलकर होवा सर्वांना सांगेल। म्हणून सांगते कुंती, शांत हो कुंती, शांत हो। कौरव पांडवांच्या वाईटावर टपले आहेत, म्हणून तू त्यांच्या हातात ज्येष्ठ पांडवाच्या जन्म रहस्याचं कोलीट ठेवू नकोस।